नमस्कार, मी कसुरी तिमिराकडून त्याच्याकडे या दिवाळी विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. दिवाळीचा सण हा उत्साहांचा सण, प्रकाशाचा सण, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा आपला सण. आपल्या मुंबईच्या झगमगत्या दिवसांमध्ये आपल्याला कुठेतरी कधीतरी वाटतं की दिवाळी आपण एका वेगळ्या प्रकाराची साजरी करू, आणि अशीच दिवाळी आपण साजरी करणार आहोत. मुंबईपासून 1,625 किलोमीटर अंतरावर इगतपुरी एक गाव आहे. इगतपुरी गावातील आदिवासी पाड्यांमधून आपण दिवाळी साजरी करणार आहोत, आणि आपल्यासोबत तिथे दोन छान आपल्या अभिनेत्री असणार आहे, ऋतुजा बाग आणि छाया कदम आपल्यासोबत तिथे असणार आहे. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया आणि आपली दिवाळी साजरी करूया. चला आपण कुरुंगवाडीत येऊन पोहोचलो आहेत. या गावची लोकसंख्या 1,000 ते 1,500 आहेत आणि या शाळेचे विद्यार्थी 183 आहेत आणि ते आपलं भविष्य ते घडवत आहेत. पण आपण बोलल्याप्रमाणे की इथे आपण आता वेगळी दिवाळी साजरी करणार. आपल्यासोबत आहे आता ऋतुजा आणि छायाताई आहे. काय सांगाल की दरवर्षी दिवाळी आपण साजरी करतो पण यंदाची दिवाळी वेगळी असणार आहे, काय सांगशील? सगळ्यात आधी तर खूप छान वाटतंय, कारण यांच्याबरोबर येऊन साजरी करण्याचा आनंद वेगळाच आहे. कारण आपण आपल्या आपल्या कुटुंबाबरोबर नेहमी साजरी करत असतो, पण लांबचं हे कुटुंब एक आहे आपलं हे, आणि त्यांच्याबरोबर आज साजरी करायला मिळतं. आणि किती छोटी छोटी मुलं आहेत, मला लहान मुलांबरोबर एकतर स्वतःला खूप आवडतं, त्यामुळे असं काहीतरी मी पहिल्यांदाच करते. आणि सोशल ॲक्टिव्हिटी पण आहेच, पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की ते आपलं एक वेगळं कुटुंब आहे जे लांब कुठेतरी राहतं आहे, त्यांच्याबरोबर आज साजरी करता येते दिवाळी. आणि छायाताई, आपण मुंबईला आपली झगमगाटाची दिवाळी असते पण आपण त्यांना अंधारातून आता प्रकाशाकडे नेतोय, तर काय सांगशील? आणि आता फराळही आपण त्यांना देणार आहे, पण तुझा आवडता ह्याच्यातला फराळ कोणता आहे? चकली. मला वाटतं चकली सगळ्यांचीच आवडती असते. आणि या दिवाळीबद्दल सांगायचं तर मी पहिल्यांदा अशी दिवाळी साजरी करणार आहे. खूप भारी वाटतं की निसर्गाच्या सान्निध्यात आणि या मुलांबरोबर. सुमितचे खूप खूप धन्यवाद, कारण त्याच्यामुळे आम्हाला ही अशी दिवाळी साजरी करायला मिळते. मुंबईत दिवाळी म्हणजे फटाके, नवीन कपडे वगैरे यातच असतं, पण मी इथे येण्यासाठी निघाले तोपर्यंत मला आयडिया नव्हती की असं काहीतरी पुढे घडणार आहे. पण आता असं वाटतं की हे खूप आधी घडायला पाहिजे होतं. आणि ही दिवाळी आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करणार, तर चला जाऊया आणि मुलांवर दिवाळी सेलिब्रेशन करी. चला मुलांना दिवे देण्याचं काम करत आहे ऋतुजा. काय सांगशील, तिमिराकडे तेजाकडे जाण्याचा तुझा काय मार्ग होता आणि ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आता हसू येते, काय सांगशील? खूप छान वाटतंय आणि खूप निरागस आहेत ते. आणि मला असं वाटतं दुसऱ्याला आनंद दिल्यानंतर स्वतःला जो आनंद होतो तो काही औरच असतो, त्यामुळे मला असं वाटतं ही माझी सगळ्यात स्पेशल दिवाळी असणार आहे, कारण ती ह्यांच्याबरोबर मी सेलिब्रेट करते. आणि जसं मगाशी छायाताई म्हणाली की आपली दिवाळी म्हणजे फटाके, नवीन कपडे आणि सगळं नवीन नवीन छान छान, पण आपलं खरं महत्त्व आनंद वाटणं ते कुठेतरी त्याच्यात सगळ्यात राहून जातं. तर मला असं वाटतं इथे आनंद वाटला जातो आणि तो महत्त्वाचा आहे. आणि इको फ्रेंडली दिवाळीबद्दल तुला काय वाटतं? ती ऑब्व्हियसली करायला हवी, कारण आपण आपल्या आनंदाच्या नादात पर्यावरण खराब करतो. ज्याच्यात आपण राहतोय त्या जागेचीच आपण काळजी घेत नाही, आणि ती घेणं आता एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही दिवाळी इको फ्रेंडलीच केली पाहिजे जितकं शक्य होईल तितकं. इवन रोषणाई पण आपण जी काय म्हणतात पारंपरिक जे दिवे आहेत त्या पद्धतीने केली पाहिजे. पण जे आपण इलेक्ट्रिसिटी वेस्ट करतो, खूप दिवे लावतो, खूप झगमगाट करतो, तर मला असं वाटतं तिथे कुठेतरी परंपरा मागे राहते आणि शो ऑफ जास्त होतो सणाचा की आम्ही आनंदी आहोत, आम्ही सण सेलिब्रेट करतो. तर मला असं वाटतं ते का आहे, त्यामागचा काय हेतू आहे, ते का केलं जायचं, त्याचा जर एकदा प्रत्येकाला काय म्हणतात विसर पडलेला आहे ते एकदा कळलं तर सगळेच इको फ्रेंडली ती साजरी करायला लागली. त्यामुळे फटाके कमी, त्यापेक्षा रांगोळी सुरेख जास्त काढावी, आनंद वाटावा, एवढंच माझं म्हणणं आहे. सण त्यासाठी असतो. लहान मुलांना फराळ देण्याचं काम सुद्धा ते सुरू आहे. छायाताई लहान मुलांना फराळ देते. छायाताई काय सांगशील, आपलं बालपण आणि आदिवासी मुलांचं बालपण यात काय साम्य आहे? मला वाटतं लहान मुलांची निरागसता सगळ्यांची सेम असते, पण यांच्या चेहऱ्यावर जे दिसत आहे ना ते खूपच आनंद देऊन जाते. खरं तर मुंबईत सहज सगळं आपल्याला साध्य होतात, फराळ म्हणा, फटाके म्हणा,
पण ही मुलं 3-4 तास थांबली आहेत आम्ही येणार म्हणून. मी आता त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय बस. आणि निसर्गरम्य वातावरणात आपण ही दिवाळी साजरी करतोय. नेहमी आपण मुंबई साजरी करतो पण ही पहिलंच वर्ष आहे का तुझं अशी दिवाळी साजरी करण्यात? हे माझं पहिलं वर्ष आहे. मुळात दिवाळी अशा प्रकारे मी मुंबईतही नाही कधी साजरी केली आहे. म्हणलं ना मुंबईत म्हणजे फक्तच नवीन कपडे घ्या आणि फटाके आणि याच्यातच जातं. निसर्गाच्या सानिध्यात असं नदीच्या किनारी शाळा, आ हा हा खूप भारी. आपण आता कुरुंगवाडीच्या शाळेत आणि त्या शाळेचे आता शिक्षक आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. सर काय सांगाल ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवण्याचं काम करताय, तुम्ही त्यांना घडवताय, तर नेमकी त्यामागची भावना काय असते? आमच्या या सह्याद्री डोंगररांग येथील आमची ही जिल्हा परिषदेची कुरुंगवाडी शाळा आहे आणि ह्या ठिकाणी सर्व आदिवासी मुलं आहेत. आम्ही सर्व शिक्षक, आमच्या केंद्रप्रमुख आणि येथील जे शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहे मंगळू सावंत, तसेच आमच्या गावचे सरपंच सन्माननीय श्री गोपाळभाऊ भगत यांच्या सर्व प्रयत्नातून आणि आम्ही सर्व शिक्षक विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो आणि ही जी विद्यार्थी आहेत आदिवासी भागातील विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञानदान करून आणि जेणेकरून ते इतर शहरी भागातील मुलं असतील किंवा जे मुलं अधिक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात त्यांच्याबरोबरीने ते कशी उभे राहतील यासाठी आम्ही सर्वजण मिळून अतिशय असा चांगला प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि किती वर्षापासून ही शाळा सुरू आहे आणि कितवी ते कितवीपर्यंत वर्ग तुम्ही भरवता? ही शाळा जवळजवळ 1954 सालापासून या ठिकाणी सुरू आहे आणि सुरुवातीला छोटी असलेली शाळा, अगदी समोर जर बघितलं तर तिकडे एक पडकी अशी इमारत आहे, 2 खोल्यांमध्ये ही शाळा भरायची आणि गेल्या जवळजवळ 14-15 सालापासून या ठिकाणी तेलुरी नावाचे सर होते त्यांनी आपल्या एम्पॅथी फाउंडेशनच्या माध्यमातून ही सुंदर अशी इमारत या ठिकाणी उभी केली आणि आज 1-4 असलेली शाळा म्हणजे इयत्ता 1-4 असलेली शाळा आज 1-8 येऊन पोहोचलेली आहे आणि एकंदरीत ह्या 1-8 वर्गामध्ये 180 मुलं शिक्षण घेत आहेत. आणि या केंद्राच्या प्रमुख आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल तुम्ही केंद्राच्या प्रमुखात, किती जबाबदाऱ्या तुमच्या पाठीवर आहेत? मी केंद्रप्रमुख म्हणून जवळजवळ माझ्याकडे 15 शाळा आहे तर या 15 शाळांमध्ये सर्वात दुर्गम भागातली हीच शाळा आहे आणि मला असं वाटतं की दरवर्षी इथे फँट्री फाउंडेशनच्या वतीने तुमची 1 करंजी मुलाचा हा उपक्रम होतो आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहते. परंतु ह्यावर्षी अजून एक नवीन उपक्रम तुम्ही घेतला की काय विचारांची दिवाळी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या खरोखर ज्ञानात भर पडलेली आहे. विद्यार्थ्यांना ह्या कार्य उपक्रमाची खूप गरज आहे आणि अशाच माझ्या केंद्रामध्ये सर्व ज्या आदिवासी भागातले दुर्गम भागातली ज्या शाळा आहे यांना तुमच्या मदतीची फार गरज आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. सगळ्यांनी, सगळ्या शाळांना तुम्ही याचा लाभ द्यावा असं मी एक विनंती करते. विद्यार्थ्यांच्या गरजा म्हणजे जवळजवळ सगळ्यांच्याच गरजा, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच होत्या, पण आता त्याच्या जोडीला आरोग्य आणि शिक्षण या 2 अतिशय महत्त्वाच्या गरजा त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहे. आणि जे शिक्षण जे आहे आता मुलांना वाचन लेखन आलेलंच आहे तर त्यांच्या वाचन लेखनाबरोबर त्यांच्या मनातील ज्ञानाचे कंगोरे फुटण्यासाठी हे वाचनाची पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे जेव्हा ते वाचन करतील तेव्हा त्यांच्या मेंदूतील वाचनाचे कंगोरे फुटतील आणि त्यांचे ज्ञान समृद्ध होईल आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबालासुद्धा ते चांगल्या प्रकारे संज्ञान बनवू शकतील, चांगला विकास होईल, गावाचा विकास झाला तर तालुक्याचा होईल, तालुक्याचा झाला तर राज्याचा होईल आणि पुढे देशाचा विकास असा होईल. विचारांची दिवाळी नेमकं काय आहे कॉन्सेप्ट? विचारांची दिवाळी म्हणजे तुम्ही आता स्वतःही इकडे येऊन बघत असाल, दुर्गम भागातील काही आपला जो वंचित समाज आहे त्या समाजासाठी काहीतरी करायचं असा फँड्री फाउंडेशन या आमच्या संस्थेचा मेन विचार आहे. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत या तर माहितीच आहे, पण इकडे आल्यानंतर ते जाणवतं की चांगलं, सुंदर, पूर्ण शिक्षण, चांगलं आरोग्य हेही तेवढंच मूलभूत गरजांमध्ये आपल्याला ते इन्क्लूड करून घ्यावं लागेल. त्यासाठी आम्ही एक प्रयत्न करतो की मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना वर्षभराची नवीन स्टेशनरी पुरवून देतो आणि दिवाळीला, दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी
मुंबईतील अति सगळ्या सबर्बन भागातील आम्ही लोकांना अपील करतो सोशल मीडिया थ्रू की त्यांनी वापरण्याजोगे जुने वापरण्याजोगे कपडे ह्या मुलांना गावांना द्यावे आणि फराळासाठी काही फंड द्यावा. तर हे सगळं आमचे सगळे व्हॉलंटियर्स सबर्बनमधले फँड्री फाउंडेशनचे येऊन सॉर्ट करतात, जेंडर वाईज एज वाईज बांधून नंतर ह्यांच्या हातात सुपूर्त करतात. याची फाउंडेशन काळजी घेते की हे सगळं यांना दिवाळीच्या आधी मिळायला हवं. आपली दिवाळी झाल्यानंतर ह्या दिवाळीत सहभाग साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. विचारांची दिवाळी म्हणजे श्रीरंग जे आहे त्या ग्रुपतर्फे या वर्षापासून आम्ही कपड्यांप्रमाणे पुस्तकं गोळा करतो आहे आणि ह्यांना एक वैचारिक म्हणजे लायब्ररी, एक चांगली लायब्ररी द्यायचा आमचा एक विचार आहे. तर जसजसं आम्ही पुस्तकं मिळत आहेत तसतशी शॉर्ट करून मुलांना त्या त्या वयाच्या अनुरूप त्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन शिक्षणाचं जे महत्त्व आहे यांच्यापर्यंत पोचायलाच हवं हा आमचा एक मुद्दा आहे. तर त्यानिमित्ताने एक हा एक नवीन पाऊल आहे. त्यांचेही विचार वाढवत आणि सगळेजणं सुदृढ मनाने आणि शरीराने होत ही एक प्रार्थना आहे सगळ्यांना. आज आमचा गाव पूर्ण आदिवासी असलेला गरीब आणि गरीब असल्याने बरेच लोकांना शक्य नाही काही गोष्टी घेणं. ते फाउंडेशनमधून आम्हाला मदत होते ते त्याच्यामुळं खूप आनंद होता आम्हाला. ही जी सगळी संकल्पना सुचली तर सुमित पाटील आता आपल्यासोबत आहे. काय सांगशील, दरवेळी तुम्ही फराळ देतात, दिवी देतात, पण ह्या वर्षी तुम्ही पुस्तकांचं वाटप करतात आणि ह्या मुलांसाठी पुस्तकं खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांचं भविष्य ते घडतंय. काय सांगशील आणि संकल्पना कशी सुचली? आम्ही खरं तर पुस्तक चळवळ सुरू केलेली आणि ती पुस्तक चळवळीच्या माध्यमातून आपल्याकडे लोकसहभागातून जवळजवळ 20,000 जास्त पुस्तकं जमा झाली. आणि मग ही पुस्तकं आपण कशी लोकांपर्यंत पोहोचवायची, तर आम्ही असा एक घाट घातला की आपण दिवाळीच्या वेळेला खरं तर असं म्हणतात की आपण ज्योत लावूया. तर मला असं वाटतं की ह्या निमित्तानं ज्ञानाची ज्योत लागेल आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि दिवाळी साजरी करताना वेगवेगळे लोक वेगवेगळे आपल्याला गिफ्ट्स देत असतात किंवा दिवाळी मुळात दिव्यांचं सण आहे आणि आनंदाचा सण आहे तो एकमेकांमध्ये वाटून घेण्यासाठी मला असं वाटतं की हे पुस्तक खूप मदत करेल. आणि म्हणून आम्ही मुंबईहून येताना ही सगळी पुस्तकंच आणलेली नाही आहे तर हे बुकशेल्फ सकट ही सगळी पुस्तकं आलेली आहेत आणि आम्ही अशी दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करतोय. आणि तुझं कोणतं आवडतं पुस्तक आहे यातलं? माझी तशी बरीच आवडीची पुस्तकं आहेत पण त्यातल्या त्यात मला आवडलेलं पुस्तक आहे पाऊसाला मोठा, गौरी देशपांड्यांचं. आणि जरा वेगळं लेखन आहे त्यांचं आणि मुळातच मला एक असतं ना की आपण एक ॲम्बियन्स क्रिएट करणारा, म्हणजे मी मुळात नेपथ्यकार आणि सेट डिझायनर असल्यामुळे त्यांच्या लेखनातून ना ती जागा उभी राहते, म्हणजे ती जिवंत होते. आणि मला म्हणून अशा प्रकारचे लेखन आवडतं आणि जे मी वाचतोय. आणि आत्ताच्या काळातही जे खूप सुंदर लिहितात किंवा ब्लॉग्स लिहितात हेही वाचायला तितकेच आवडतात. आणि मला असं वाटतंय की वाचनामुळे काय होतं तर आपण एक आपल्याला एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, एक सामाजिक भान तयार होतं. आणि म्हणूनच ही दिवाळी आज मला असं वाटतंय की त्या विचारांसकट विचारांची दिवाळी आपण साजरी करतोय. ठिपक्यांची रांगोळी आणि संस्काराभारती रांगोळी बघत असतो पण इथे फुलांची रांगोळी आपण बघत आहात. ही निसर्गाची रांगोळी आहे आणि छायाताई आणि ऋतुजाही रांगोळी बनवत आहेत. काय सांगशील ताई, कधी घरी रांगोळी काढली होती का आणि आता डायरेक्ट फुलांची रांगोळी? रांगोळी खूपच कमी खरं तर काढली आहे कारण मी काहीतरी काढायला जाते आणि काहीतरी वेगळंच होतं त्याचं. पण आज हे मस्त वाटतंय की नॅचरल कलर सगळे वेगवेगळ्या कलरची फुलं आणि त्याची ती रांगोळी असं आयुष्यात वाटतंय की जमेल सगळं. हो खूपच मस्त वाटतंय. हा ऑरेंज भगव्या रंगाचा गोंडा मग हा मध्ये पिवळा आणि सफेद फुलं. मला वाटतं की आपण इतर वेळी जे रंग वापरतो त्याच्यापेक्षा सगळ्यांनी जर अशी फुलांची रांगोळी केली आणि मग हीच फुलं आपण खत म्हणून वापरू शकतो तर सगळ्यांनी असं केलं पाहिजे. ऋतुजा, तुला कशा प्रकारे रांगोळी आवडतात आणि आज ही रांगोळी बघून काय वाटतं कारण ही फुलं मुलांनी जमा केलेली तर काय सांग? खरं तर मी रंगांची रांगोळी नेहमी काढते पण इथे मला हे करताना जास्त आवडलं. कदाचित ह्या दिवाळीत मी माझ्या घरात सुद्धा ही अशीच रांगोळी काढण्याचा प्रयत्न करेन कारण इको फ्रेंडली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण रंगांचा तसंही नाही म्हटलं तरी
काय म्हणतात पर्यावरणाला त्रास होतोच किंवा त्याच्यात केमिकल्स असतातच, तर हे खूप इको फ्रेंडली आहे. आणि जसं प्रत्येक गोष्टीत आपण हळूहळू इको फ्रेंडली होत चाललो आहे की आपण इलेक्ट्रिसिटीपासून रोषणाई दिव्यांचीच केली पाहिजे, फटाके कमी उडवून बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष, तर ते हे रंगांचं पण मला असं वाटतं हा इको फ्रेंडली वे आहे, तर तो सगळ्यांनी फॉलो करायला हवा. आणि जसं ताई म्हणाली तसं आता ते त्याचं खतात सुद्धा रूपांतर करणार आहेत, सो त्याचा उपयोग नंतरही होणार आहे, सो असं काम होणार असेल आपल्याकडनं तर चांगलीच गोष्ट आहे. एकूणच ना हे करताना खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, छान असं आहे ना. आणि नेहमी आपली आजी किंवा आई रांगोळी काढताना गाणं गुणगुणते, दोघींना एखादं गाणं गुणगुणव असं वाटतंय का आता? पटकन आठवतच नाही कोणतं गाणं. मी आमच्या गावी गणपतीला गीतं गायली जातात, तर त्याच्यातली दोन वाक्य मला येत आहेत, ती मी गाते. उठ उठ रे माळी दादा बैल झुंपी राटाला, उठ उठ रे माळी दादा बैल झुंपी राटाला, बैल झुंपी राटाला बाई पाणी जाऊ दे पाटाला, पाणी जाऊ दे पाटाला बाई केळीच्या बनाला. उठ उठ रे माळी दादा बैल झुंपी राटाला. बापरे नाही नाही मला नाही काहीतरी गाणं तुला येत असेल तर मी लहानपणी एकच दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. दिव्यांचा सण म्हणजे झगमगटाचा सण आहे, आणि हा सण द्विगुणित करण्यासाठी ऋतुजा आता दिवे तयार करत आहे, आणि या दिव्यांवर तिने वारली पेंटिंग केलं आहे. ऋतुजा काय सांगशील, कधी दिवे तयार केले होते आणि वारली पेंटिंगचं महत्त्व काय आहे? मी दिवे ह्या आधी कधी तयार नाही केलेत, पण मला ना पेंटिंग करायला खूप आवडतं, सो मी बरेचदा दिवाळीत छोटे छोटे दिवे घेते आणि पेंट करते, पण ते मी खूप नॉर्मल पेंट करते, ब्लू दिला पिंक दिला असा. सो हे वारली पेंटिंग मी पहिल्यांदाच ट्राय केलं, आणि मला असं वाटतं हे इथल्या लोकांचं इथल्या माणसांचं प्रतीक आहे, त्यामुळे ते दिव्यावर पेंट करायची इच्छा झाली आणि ते मी ट्राय केलं. आणि छाया ताई काय सांगशील की यंदा तू बोलल्याप्रमाणे इको फ्रेंडली कंदील तयार करते, नक्की ह्या कंदीलाचं काय महत्त्व आहे? या कंदिलाचं महत्त्व म्हणजे या आईस्क्रीमच्या ज्या काड्या असतात त्याचा आम्ही कंदील बनवतो आहे. लहानपणी मी हाऊसिंग बोर्डमध्ये राहायचे, तर आम्ही रात्रभर जागून कंदील बनवायचो, मग रात्रभर तो धिंगाणा खाणं आणि मग कंदील बनवणं, पण हे तेव्हा सुचलं नव्हतं. आता याच्या निमित्ताने हे सुचलं आहे, आणि किती छान दिसतोय बघ ना तो कलरफुल कंदील असा, तर मला वाटतं याच्या पुढे आपण घरी नाही का बाल्कनीमध्ये ते छोटे छोटे कंदील लावतो, तर हे एक डेकोरेशन म्हणून पण लावायला छान आहे हा कंदील, है ना सुमित? आणि सुमित काय सांगशील, याच्या मागची संकल्पना कशी सुचली? मला असं वाटतं की मुळात आपण जो हा जो कंदील आहे ना, हा कंदील जर तू बघितलास तर हा पूर्णपणे कंदील आता मी बनवतो, अजून एक आता दुसरा बनवून होतोय मगासपासून. तर हा जो कंदील आहे हा म्हणजे चिमण्यांच्या घरट्याचा, म्हणजे चिमण्यांसाठीचं ते घर आहे, स्पॅरो हाऊस आपण म्हणू त्याला, आणि तो जर त्याच्यात आपण लाईटही लावू शकतो. दुसरी गोष्ट, त्यात आपण इथे जर तू बघितलं असशील तर इथे आपण दिवाळी ठेवू शकतो, आणि अदरवाईज आपण जेव्हा हा जेव्हा दिवाळी नसेल तेव्हा आपण हे जे तू बघतेस धान्य सगळं चिमण्यांसाठीचं जे असतं, तर ते आपण त्याच्यात ठेवून त्या कंदील आपल्याकडे वर्षभर राहू शकतो. म्हणजे खरं तर मला असं वाटतं एकदा आपल्या चाळ संस्कृतीमध्ये किंवा अशा अनेक ठिकाणी ना एकदा कंदील लागतो तो डायरेक्ट पुढच्या वर्षी निघतो, ही आपल्याला सवय असते. तर मला असं वाटतं ह्या कंदीलचा तसा उपयोग होईल, आणि खरं तर कुठलाही सण जो असतो तो साजरा करताना निसर्गासोबत साजरा केला तर त्याची कोणालाच हानी पोचत नाही, आणि म्हणून हा सगळा आम्ही वेगळा निसर्गाबरोबर राहून आणि निसर्गात राहून हा दिवाळीचा सण आम्ही साजरा करतोय. म्हणजे एकंदरीत की हा पक्ष्यांसाठीचा कंदील आहे असं तुला म्हणायचं आहे? हो 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 हो, पक्ष्यांसाठीचाच कंदील आहे, माणसांनी बनवलेला पक्ष्यांसाठीचा कंदील, आणि पक्षी म्हटल्यावर पक्षीच, पक्ष नाही. आणि प्रेक्षकांना तू आता दाखवू शकतोस की धान्य आपण त्याच्यात कसं ठेवले जातात पक्ष्यांसाठी? पक्ष्यांचा फराळ, येस. हे जर तुम्ही बघितलं तर इथे धान्य ठेवली जाणार आहे, ठेव ना. हे जे काही सुचलंय ना सुमित तुला, कमाल आहे.
मला दोघींना विचारायचंय की आज इथे येऊन कसं वाटलंय आणि तुमचा आनंद किती द्विगुणित झाला आहे? आमच्या चेहऱ्यावर खरं तर ते दिसतंय. म्हणलं ना, आम्ही कधीच अशी दिवाळी साजरी केली नव्हती. असा निसर्ग, ही छान गोडगोड लहान लहान मुलं आणि यांच्याबद्दल जे ऐकून आणखीन मजा येते की आत्ता एक त्या बाई आल्या होत्या कला विभागात शिकवतात, तर त्या आदिवासी बायकांना पिशव्या वगैरे बनवून शिकवत आहेत. तर आमच्यासाठी ही एकदम खास आहे दिवाळी आणि याच वर्षी ठरवतो की पुढच्या वर्षी पण आम्ही इथे नक्कीच येऊ. दुसऱ्यांना आनंद देताना जो आनंद होतो तो आपण काय म्हणतो अनमोल आहे. तो आनंद आज आम्ही इथनं घेऊन जातो आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा एकतर निसर्ग आहे आजूबाजूला, इथे नदी आहे, डोंगर आहे, धुकं आहे आणि त्यात ही शाळा वसलेली आहे आणि त्यातली लहान लहान मुलं आणि त्यांचे शिक्षक, आणि खूप छान वाटतं आज त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करताना. आणि दिवे रंगवले, तिथे रांगोळी काढली फुलांनी, सुमितचा हा युनिक असा कंदील, त्याची आयडिया मला फार आवडली आहे. सो मी पण आता हा असा कंदील बनवणार आहे. सो मला असं वाटतं खूप चांगल्या आठवणी इथनं घेऊन जाणार आहोत आज. नक्कीच. आणि तुम्हालाही जर अशी दिवाळी साजरी करायची असेल तर तुम्हीही असं तुमचा हातभार लावून मदत करू शकता. तर वेळात वेळ काढून आपल्यासाठी ऋतुजा आणि छाया तयारी होती, तर जय महाराष्ट्राकडून तुम्हाला छोटीशी भेट वस्तू. आगळीवेगळी दीपावली आपण आता साजरी केलेत आणि त्यांच्याकडून आपल्यासाठी शुभेच्छा घेऊयात. तर आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचंय, 1 2 3 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.